आपले दिव्य स्वरूप कोणाची किती उन्नती झालीय हे ठरवण्याची कसोटी आहे त्याग काम आणि धनाची आसक्ती ज्याच्यात कमी आढळेल तो कोणत्याही मताचा कोणत्याही पंथाचा असे ना का त्याची शक्ती त्याचा अंतरात्मा जागा झालाय असं निश्चित समजा आत्मानुभूतीचं दार त्याच्यासाठी खुलं झालंय असं निश्चित समजा नाहीतर खुशाल हजारो आचारांचं कर्मठपणे पालन करा हजारो श्लोक तोंडपाठ म्हणा पण त्यागाची भावना जर अंगी बांधली नसेल तर सगळा जन्म वाया गेला म्हणून समजा या आत्मानुभूतीसाठी मोठ्या तत्परतेनं आणि चिकाटीनं प्रयत्न करा कठोपनिषदामध्ये यमधर्मांनी या संदर्भात एक अत्यंत सुंदर दृष्टांत दिलाय मनापुढे हे चित्र रेखाटून बघा आपलं हे शरीर एक रथ असून आत्मा त्या रथात बसलेला रथस्वामी आहे बुद्धी ही त्या रथाचा सारथी आहे मन हे लगाम आहे आणि इंद्रिय त्या रथाला झुंपलेले घोडे आहेत नीट वळण दिलं गेल्यामुळे ज्याचे घोडे काबूत आहेत ज्याचा लगाम पक्का असून बुद्धीसारथ्यानं तो नीट सावरून धरला आहे तोच त्या सर्व व्यापक परमपदास पोहोचतो उलट ज्याच्या रथाचे इंद्रियरूपी घोडे कह्यात नाहीत आणि मनरूपी लगाम नीट सावरलेला नाही त्याचा रथ अखेर विनाशाप्रती जातो सर्व भूतांच्या अंतरयामी वास करणारा हा आत्मा डोळ्यांना किंवा इतर कोणत्याही इंद्रियाला गोचर होत नसतो ज्यांची मन शुद्ध आणि सूक्ष्म झाली आहेत त्यांनाच या आत्म्याचा साक्षात्कार होतो जो शब्द स्पर्श रूप रस गंधाच्या पलीकडे आहे जो अव्यय आहे ज्याला आधी आणि अंत नाहीत जो प्रकृतीच्या अतीत आहे जो अपरिवर्तनशील आहे त्या आत्म्याचा साक्षात्कार झाल्यामुळे माणूस कायमचा मृत्यूच्या तावडीतून सुटतो पण त्याचा असा साक्षात्कार होणं फार कठीण आहे ते म्हणजे जणू वस्त्र्याच्या धारेवरून चालण्यासारखं आहे रस्ता खूप लांबच लांब आणि संकटाचा आहे पण रोवलेला पाय मागे न घेता पुढे पुढे चला निराश होऊ नका उठा जागे व्हा आणि ते लक्ष गाठेपर्यंत मध्येच कुठेही रेंगाळू नका समस्त उपनिषदांमधून आढळणारी केंद्रभूत मुख्य कल्पना कोणती असेल तर ती म्हणजे प्रत्यक्ष अनुभव हीच आहे इंद्रिय सुख पुष्कळांना सुख होत आणि म्हणून ते लोक तेच सुख मिळवण्यासाठी धडपड करत असतात पण ते तसलं सुख त्यांना सुखवू शकत नाही ज्यांना उच्च आनंद हवा असतो असंही लोक असतीलच ना कुत्र्याचं सुख केवळ खाण्यापिण्यामध्येच असतं काही विशिष्ट तारे कुठे आहेत हे बघण्यासाठी सर्व काही सोडून कदाचित एखाद्या पर्वताच्या शेंड्यावर जाऊन राहणाऱ्या वैज्ञानिकाचं अपूर्व सुख कुत्र्याला समजणं शक्य नाही कुत्रा त्या वैज्ञानिकाला हसेल आणि त्याला वेडा ठरवून मोकळा होईल कदाचित त्या वैज्ञानिकाची विवाह करण्याची देखील ऐपत नसेल आणि त्याला फारच खडतर आयुष्य कंठावं लागत असेल कुत्रा त्याला हसेल पण तो उलट त्या कुत्र्याला हेच म्हणेल की बाबा रे तुझं सुख फक्त इंद्रियांमध्ये सामावलेलं आहे तू तेच उपभोगत असतोस त्याच्या पलीकडे कोणतंही सुख तुला माहिती नाही परंतु मला माझं हे जीवन अत्यंत सुखदायक आणि उपभोग्य वाटतं आणि तुला जर तुझ्या पद्धतीनं सुख उपभोगण्याचा अधिकार असेल तर मलाही माझ्या कल्पनेप्रमाणे सुख उपभोगण्याचा अधिकार का नसावा चूक होते ती हीच की आपण सगळेजण जग आपल्याच विचाराचं करू इच्छितो आणि आपल्याच मनाच्या आपल्याच आवडीनिवडीच्या मापाने सगळं जग मोजू लागतो तुम्हाला कदाचित इंद्रियाचे विषय सगळ्यात जास्त सुखकर वाटत असतील पण म्हणून मलाही त्यांच्यात सुख वाटलं पाहिजे असं मुळीच नाही तुम्ही जर तसा हट्ट धराल तर अर्थातच मला माझा मतभेद स्पष्टपणे व्यक्त करावा लागेल पण हे जग अत्यंत भयंकर आहे आपल्या बांधवांचा अनिष्ट न करता जर कोणी सुखी होऊ शकत असेल तर भगवान त्याचा पाठीरा हो पण तो इसम जर माझ्याकडे येऊन मला म्हणेल की तूही माझ्यासारखंच वागलं पाहिजेस तूही याच गोष्टी केल्या पाहिजेस एरवी तू मूर्खच म्हणायचास पण मग मी त्याला म्हणेन की तू चुकतोयस कारण ज्या गोष्टी तुला परमसुखदायक वाट वाटत आहेत त्यांच्याविषयी मला काडीचंही आकर्षण वाटत नाही दोन मोठी सोन्याच्या तुकड्यांच्या मागे धावणंच जर जिणं असेल तर ते जगण्याची मला काहीच गरज वाटत नाही तसलं जिणं माझ्या दृष्टीने वृथा आहे त्यापेक्षा मी मरण पत्करीन उपयुक्ततावाद्याला धार्मिक माणसाचं हे उत्तर आहे